जोडभावी पेठेतील दुलंगे परिवारातर्फे शेतातील धान्य आणि मातीची मोफत उपलब्धता करून देण्यात आली आहे। शहराचा विस्तार वाढला असून घरोघरी गटस्थापनेला शेतातील काळी माती मिळणं अशक्य होऊ लागलं आहे। दरवर्षी सुमारे 3000 कुटुंबांना मोफत काळी माती आणि अन्नधान्य देण्याची सेवा जोडभावी पेठ येथील दुलंगे कुटुंब बजावत आहे। घट घालताना शेतातली काळी माती लागते याचा विचार करून स्वर्गीय सुगलाबाई बंडप्पा दुलंगे यांनी मोफत काळी माती आणि धान्य देण्याची सेवा सुरू केली होती। त्यांच्या निधनानंतर या सेवेची परंपरा चन्नवीर शांतवीर आणि विश्वनाथ दुलंगे यांनी सुरू ठेवली आहे। दरम्यान रविवारी अनेक जणांनी ही काळी माती घेण्यासाठी दुलंगे यांच्या घरी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं। या कामात छाया दुलंगे, विद्या दुलंगे, भारती दुलंगे, राजेश्वरी दुलंगे, रेणुका दुलंगे, आदिती दुलंगे, अमिता दुलंगे, आनंद दुलंगे, रयांश दुलंगे आदी जण परिश्रम घेत आहेत। दरम्यान चन्नवीर दुलंगे यांनी याबाबतची अधिक माहिती दिली। माझी आई रूपा तुळजाभवानी भक्त होती, त्यामुळे हा ना आईला 1970 साली असं एक त्याला साक्षात वाटलेलं की दसरा सण हे महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात केले जात आहे, आपली शेती आहे आणि तसंच व्यापार पण आहे, तर काही शेतकरी अनेक आहेत पण काही जणांना शेती बी नाही, त्यासाठी आईला एक हे असं सुचलं की बाबा आपण शेतातली गटस्थापनेसाठी माती आणलं पाहिजे आणि दुकानातलं धान्य म्हणजे जे साहित्य आहे ते आपलं ज्यांना शेती नाही त्यांना वाटलं पाहिजे असं आईची कल्पना सुचली। त्यानुसार आम्ही 1970 हे योजना आईने आखली आणि हे योजना मी पूर्ण आई 2007 आईचं निधन झालं त्यानंतरही सत आम्ही हे योजना हे आपली योजना पाठवून आम्ही कायम आजपर्यंत राबत आलो।